नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 25 ऑक्टोबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे. याच्या आधीचे जर तुम्ही स्टडी टार्गेट बघितलं नसेल तर सगळ्यांनी बघून घ्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं स्टडी टार्गेट तुमचं ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. तर आता सुरुवात करूया. पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर अर्थशास्त्र हा विषय आहे. तर अर्थशास्त्रासाठी तुम्हाला किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे ही दोन पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. तर याच्याआधी आपण दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक वित्त असे एकूण 5 चॅप्टर जे आहेत ते संपवलेले आहेत, ठीक आहे. आणि 6वा चॅप्टर आपला सुरू आहे, ज्याचं नाव आहे पंचवार्षिक योजना. तर तुम्हाला आज 10वी पंचवार्षिक योजना जी आहे याच्याबद्दलची माहिती जी आहे ही तुम्हाला व्यवस्थित वाचून घेऊन त्याच्या नोट्स तुम्हाला प्रॉपरली बनवायचे आहेत, ठीक आहे. आणि प्लस आयोगाचे प्रश्नसुद्धा याच्यावरचे बघून घ्या. 10वी पंचवार्षिक योजना, शेवटच्या ज्या 4 योजना असतात ना, 9वी, 10वी, 11वी, 12वी, ह्याच्यावरती आयोगाचा जास्त भर असतो, त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे शेवटच्या ज्या योजना असेल चांगल्या पद्धतीने करून घ्या. बरे कशातून करणार तुम्ही, किरण देसलेंच्या भाग एकमधून आधी पंचवार्षिक योजना सगळ्या वाचून घ्या, व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्लस मग रंजन कोळंबेंचं पुस्तक त्याच्यामधून वाचा. एखादं व्हॅल्युएशन पॉईंट मिळाला तर तुम्ही तिथे नोट्स तुमच्या प्रॉपरली बनवून घेतल्या पाहिजे, ठीक आहे. आणि ह्या उरलेल्या चॅप्टरवरचे जर तुम्हाला सब पॉईंट बघायचे असतील तर एक प्लेलिस्टची व्हिडिओ तुम्हाला ओपन करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज बघून घेऊ शकता. नंतर सामान्य विज्ञानचा विषय. सामान्य विज्ञान आज तुम्हाला बऱ्यापैकी सेम, म्हणजे काल पॉईंट दिलेले आहेत ते सेम ठेवलेले आहेत, फक्त आता याच्यामध्ये एक चेंज केलेलं आहे आपण फिजिक्समध्ये, ठीक आहे. तर आधी बाकीचे सगळे सांगून देतो. तर सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला संदर्भपुस्तक जे वापरायचं आहे ते दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. तर वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण चॅप्टर संपला आहे, वनस्पती उती चॅप्टर संपला आहे, उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया हा सुद्धा आपला चॅप्टर संपलेला आहे. आणि चौथा आपला चॅप्टर जो आहे तो सुरू आहे, ज्याचं नाव आहे वनस्पतींमधील श्वसन, रेस्पिरेशन इन प्लांट्स. याच्यामध्ये विनॉक्सी श्वसन हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला करायला सांगितला आहे, हा पॉईंट कंटिन्युअस तुम्हाला ठेवलेला आहे. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण चॅप्टर संपला आहे, याची तुम्हाला उजनी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे. आणि दुसरा चॅप्टर आहे प्राणी उती, तर याच्यामध्ये तुम्हाला आधी अभिस्तर उती वाचायला सांगितले, संयोजी उती वाचायला सांगितले आणि स्नायू उती तुम्हाला करायला सांगितलेला आहे. तर हा सुद्धा पॉईंट तुम्हाला आहे तसा कंटिन्युअस ठेवलेला आहे. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था संपली, रक्ताभिसरण संस्था संपली, मानवी उत्सर्जन संस्था संपवलेली असेल तुम्ही. आणि चौथी संस्था सुरू आहे, ज्याचं नाव आहे मानवी चेता संस्था, तरीसुद्धा तुम्हाला कंटिन्युअस आपण ठेवलेली आहे आणि तुम्हाला एंडिंगपर्यंत करायचे लक्षात ठेवा, ओके. तर वनस्पतीशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, मानवी आरोग्यशास्त्र असेल, प्रत्येक महिन्याला आपल्या 2-2 चॅप्टर जे आहेत ते संपवायचे आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या करून घ्या. रसायनशास्त्रामध्ये आपण अणूची संरचना, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, द्रव्याची संकल्पना, मापन, रासायनिक वर्गीकरण हे 3 चॅप्टर आपले संपलेले आहेत आणि 4थं चॅप्टर आपलं सुरू आहे, ज्याचं नाव आहे संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध, केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल बॉन्ड्स. त्याच्यामध्ये बंधाची जी ध्रुवीयता आहे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला आहे तसं आपण कंटिन्युअस ठेवलेला आहे. आणि भौतिकशास्त्र हा विषय आपला, याच्यामध्ये ध्वनी, प्रकाश, कार्य, ऊर्जा, शक्ती हे 3 चॅप्टर संपलेले आहेत. आणि इथे नंतर 4थं जो चॅप्टर सुरू आहे, ज्याचं नाव आहे बल आणि दाब, ह्याच्यामध्ये आज तुम्हाला फक्त प्लावक बल जे आहे याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. प्लावक बल, फक्त प्लावक बलाची माहिती तुम्हाला आज फक्त वाचायची, म्हणजे एकच तुम्हाला आज पॉईंट या सायन्समध्ये करायचे, जर तुम्ही आधीचे पॉईंट वाचलेले असतील तर. आणि जर वाचले नसेल तर रिव्हिजन करायला सुरुवात करून घ्या, वाचून घ्या सगळ्याचे सगळे पॉईंट, ठीक आहे. तर हे झालं सामान्य विज्ञानचं तुमचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे राज्यशास्त्र विषयामध्ये बघा. राज्यशास्त्रासाठी तुम्हाला एम लक्ष्मीकांत आणि कोळंबेंचं पुस्तक इथं वापरायचं आहे. तर याच्यामध्ये घटनेची निर्मिती, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य, त्याचं चित्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि घटना दुरुस्ती, एकूण 10 चॅप्टर आपले जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत पॉलिटीमधले. आणि 11वा चॅप्टर आपण सुरू करतो, ज्याचं नाव आहे भारताचा महालेखा परीक्षक. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना, म्हणजे जी पहिल्या एक दोन पॅरामध्ये प्रस्तावना जी देतात, कोळंबेमध्ये जर वाचत असाल किंवा लक्ष्मीकांतमध्येच वाचून घ्या आधी आणि त्याला फक्त जोड कोळंबेंची द्या, म्हणजे तुमच्या दोन्ही पण गोष्टी ज्या असतील त्या क्लिअर, पुस्तक क्लिअर होऊन जातील. आधी प्रस्तावना, नंतर नियुक्ती आणि कार्यकाळ, नंतर त्यांना दिलेलं स्वातंत्र्य आणि त्यांचे कर्तव्य आणि अधिकार जे काही आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे. प्रस्तावना, नियुक्ती, कार्यकाळ, स्वातंत्र्य, कर्तव्य आणि अधिकार कशातून, भारताचा महालेखा परीक्षक या चॅप्टरमधले. तर व्यवस्थितरित्या करून घ्या. हा 11वा चॅप्टर आपण सुरू करतो आहे, 10 चॅप्टर आपले संपलेले, त्यातील सब पॉईंट बाकीचे असेल तर आधीचे झालेले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ बघून घ्या. आणि पंचायत राजला तुम्हाला सांगितले की ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुम्हाला हे जे 5 चॅप्टर आपले झालेले आहेत पंचायत राजमधले, तर हे तुम्हाला आहे तसे वाचायचे आहेत. यासाठी तुम्हाला किशोर लोटेचं पुस्तक वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती संपवले, 74वी घटना दुरुस्ती संपवले, पंचायत राजविषयक विविध समित्या ज्या असतील त्या संपवलेल्या, त्याची उजळणी करा. ग्रामपंचायत आपण संपवले, पंचायत समिती आपण संपवलेल्या आहे. एकूण 5 चॅप्टर आपले जे आहेत ते पंचायत राजमधले पूर्ण झालेले आहेत, याची उजळणी तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर भूगोल,
भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये ए बी सौदी कोळंबे किंवा द्युस्तमधलं कुठलं एक संदर्भ पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा द्युस्तमधलं कुठलं एक संदर्भ पुस्तक प्लस माझ्या द्युस्तमचं पुस्तक इथं वापरावं लागेल आणि जगाच्या भूगोलाला ए बी सौदीचं पुस्तक इथं वापरायचं आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून महाराष्ट्राची प्राकृतिक रचना संपले, महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना संपलेली आहे, महाराष्ट्राची भूगर्भ रचना चॅप्टर संपलेले आहे, तीन चॅप्टर महत्त्वाचे सगळे संपून टाकलेत आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली आपली सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आज नर्मदा तापी आणि पूर्णा नदी खोऱ्याची माहिती जी आहे ती वाचायची आहे. नर्मदा तापी आणि पूर्णा नदीचं खोरं हे तीन ज्या नद्या नर्मदा तापी आणि पूर्णा नदी खोरे व्यवस्थितरित्या वाचून घ्या, ठीक आहे. जगाच्या भूगोलामधून भूरूपी चॅप्टर संपलाय आणि वारे चॅप्टर आपलं सुरू आहे. तर वाऱ्यामध्ये तुम्हाला आज विषुववृत्तीय शांतपट्टा म्हणजे त्याला डोल्ड्रम्स म्हटलं जातं तर हे वाचून घ्या आणि अश्व अक्षांश त्याला हॉर्स लॅटिट्यूड असं म्हटलं जातं, हॉर्स लॅटिट्यूड्स, तर हे सुद्धा तुम्हाला आज व्यवस्थित वाचून घ्यायचे. दोन चॅप्टर दोन पॉईंट जे आहेत वाऱ्यामध्ये हे व्यवस्थित वाचून घ्या. विषुववृत्तीय शांतपट्टा म्हणजे डोल्ड्रम म्हणजे काय आणि हॉर्स लॅटिट्यूड्स म्हणजे काय, अश्व अक्षांश म्हणजे काय, व्यवस्थितरित्या वाचून घ्या. नंतर भारताच्या भूगोलाचे आता तीन चॅप्टर आपले संपले, भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूगर्भ रचना, भारताची नदी प्रणाली, ओके. तर आता तिन्ही चॅप्टरची पुन्हा एकदा उजनी ऑक्टोबर एंडिंगपर्यंत करून घ्या. आयोगाने कशाप्रकारे प्रश्न याच्यावरती विचारले त्याची एम सी क्यूची प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या पद्धतीनं इथं करून घ्यायची, ठीक आहे. तर हे झालं भारताच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये आपलं टार्गेट, व्यवस्थितरित्या समजावून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये तुम्ही फक्त एक काम करू शकता, भारताच्या भूगोलामध्ये भारताच्या भूगोलाचा जो मॅप आहे, ठीक आहे, जो मॅप आहे तो व्यवस्थितरित्या तुमच्याकडे एक एम्प्टी मॅप घ्या आणि त्याच्यामध्ये सगळे जिल्हे जे असतील, ठीक आहे, सगळी राज्य जे असतील त्या मॅपमध्ये व्यवस्थितरित्या भरून घ्या, ठीक आहे. मॅपमध्ये सगळी राज्य व्यवस्थितरित्या भरून घेऊन कुठले राज्य कुठल्या दिशेला, कोणत्या दिशेला कुठला देश आहे वगैरे सगळं व्यवस्थित एकदा मॅप रीडिंग फक्त तुम्ही एकदा करून घ्या, ठीक आहे. एवढे केलं तरी इनप आहे भारताच्या ह्याच्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय रचनामध्ये. त्याच्यामध्ये जास्त विचारत नाहीत ते, महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय रचनेवरती जास्त प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुम्ही इथे एक ही एक गोष्ट तिथं करू शकता, ओके. तर हे तुमचं भूगोलाचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर इतिहास विषयामध्ये बघा, इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळ ही दोन पुस्तकं वापरायची आहेत आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स ही तीन पुस्तकं जी आहेत ती वापरायची आहेत. तर आदिवासी चळवळ चॅप्टर संपला, शेतकरी चळवळ चॅप्टर संपला, ट्रेड युनियन चळवळ चॅप्टर संपला म्हणजे कामगार युनियन चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे ज्या चळवळी आहेत त्या आपण बऱ्यापैकी सगळ्या संपवलेल्या आहेत, त्याची तुम्हाला उजळणी कंटिन्यूस ठेवायची आहे. प्रारंभिक राष्ट्रीय संघटना चॅप्टर संपलेलं आहे. इथं जमीनदारी पद्धती, नवीन भूधारण पद्धती, भूराजस्व धोरण हा सुद्धा चॅप्टर संपलेला आहे. यातले सब पॉईंट पाहिजे असेल तर आधीचे स्टडी टार्गेटचे झालेले तुम्हाला व्हिडिओज बघावे लागतील. आठवा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे शिक्षण. तर शिक्षणामध्ये तुम्हाला एकूण चार पॉईंट आज वाचायचे आहेत. एक म्हणजे पहिला गव्हर्नर जनरलचं शैक्षणिक कार्य, याच्यामध्ये कुठले गव्हर्नर जनरल, लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड विल्यम बेंटिक आणि लॉर्ड डलहौसी, हे तीन महत्त्वाचे जे गव्हर्नर जनरल आहेत त्यांनी काय कोणतं शैक्षणिक कार्य केलं होतं, कुठल्या संस्था स्थापन केलं होतं, डिटेलमध्ये तुम्हाला वाचावं लागेल. प्लस 1813 संधी कायदा एक आहे तर तो सुद्धा व्यवस्थितरित्या वाचून घ्या. नंतर एल्पिस्टन विषयांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन, शिक्षणविषयक योजना आणि त्याचा कोणता परिणाम झाला महाराष्ट्राच्या जनतेवरती, तर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल. एल्पिस्टनचा शिक्षणविषयक दृष्टिकोन, शिक्षणविषयक योजना आणि परिणाम. नंतर कलकत्ता विद्यापीठ आयोग एक नेमलं होतं तर कशा संदर्भात होतं, कधी नेमलेलं होतं, काय शिफारस होत्या, हे तुम्हाला एकूण चार मुद्दे जे आहेत हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला करायचे आहेत आणि ऑलरेडी तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितलेले आहेत की कशामधून ते करायचं आहे. तर व्यवस्थितरित्या एवढे पॉईंट एकदा व्यवस्थित वाचून घेऊन त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. गणित बुद्धिमत्ताचं चालू घडामोडी आपलं टार्गेट फेसिएट असतं, प्रत्येक महिन्याला दोन चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत. ह्यावेळेला गणितानी नाव आणि प्रवाह, लसावे आणि मसावे, नाव किंवा बोट त्याला म्हणा, नाव प्रवाह किंवा लसावे आणि मसावी, आणि बुद्धिमत्तामध्ये नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर, हे दोन चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पूर्ण करायचे आहेत, ओके. आणि यासाठी तुम्हाला सचिन ढवळीचं पुस्तक वापरा किंवा संदीप पारगडेचं पुस्तक वापरा. ज्या पुस्तकातली तुम्हाला मेथड योग्य वाटते त्या पुस्तकासाठी तेच, त्या चॅप्टरसाठी तेच पुस्तक तुम्ही वापरू शकता. चालू घडामोडीसाठी तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचं चालू घडामोडी तुम्हाला ऑक्टोबर एंडपर्यंत तुम्हाला सांगितले की पूर्ण करून घ्या. यासाठी तुम्हाला परिक्रमाचं मॅगझिन असेल, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक असेल, आपलं एम पी सी टाईमचं यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवून घ्या. याच्यावरती सुद्धा तुम्हाला करंट अफेअरचे व्हिडिओ जे असतील ते दिसायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हे तुमचं गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीचं टार्गेट आहे. कंटिन्युअसली फॉलो करा म्हणजे तुम्हाला नंतर जास्त लोड अजिबात येणार नाही, ओके. तर अशा प्रकारचं हे टार्गेट आहे, तर सर्वांनी नक्कीच फॉलो करून घ्या आणि त्या त्या दिवशी ते टार्गेट पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. अजिबात दिवस पुढे ढकलू नका, नंतर तुम्हाला लोड यायला सुरुवात होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यामुळे अजिबात लोड घेऊ नका. 2024 हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे. 2024ला आपल्याला पोस्ट जी आहे ती मिळालीच पाहिजे. यासाठी स्टडी टार्गेट रेग्युलरली फॉलो करत चला. नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.